ओम शांति। वैश्विक उत्सव महाशिवरात्रि महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपली भारत भूमी देवी देवतांची दिव्य भूमी, ऋषी वल्लभांची पावन भूमी, संत महंतांची पुण्य चरित्र भूमी। आणि हो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांसही देव महादेव परमात्मा शिवाची अविनाशी दिव्य अवतरण भूमी होय। याचेच प्रतीक म्हणून आपण मोठ्या धूमधामने आणि भक्तिभावाने दरवर्षी ही शिवरात्री साजरी करतो, पण आपण सुज्ञ नागरिकांनी हा विचार कधी केलाच नाही की हे शिव आहेत तरी कोण। अन्य सर्वांच्या जन्मदिनाला जयंती शब्द प्रयोग केला जातो, मग शिवाच्या जन्मदिनाला मात्र महाशिव रात्री असे का बरं। शिवपिंडीची स्थापना तळगाभाऱ्यामध्ये का करतात, त्यावर तीन पट्टेच कशासाठी, त्रिपत्री बेलपत्राचाच का बरं आग्रह। पिंडीवर कलशामधून थेंब थेंब जलधारा कशासाठी, धोत्र्याचे विषारी फूल का चढवायचे, नंदीच्या शिंगातूनच पिंडीचे दर्शन का बरे करायचं, व्रत उपवास जागरण हे सर्व कशासाठी, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याकडे नाहीत। एक रूढी आणि परंपरा म्हणूनच आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्मकांडांनाच फक्त आपण रिपीट करत आहोत। या सर्व विधींच्या मागे वास्तविक अर्थ काय आहे, चला तर आपण जाणून घेऊया। या वर्षीची शिवरात्री अर्थसहित साजरी करूया। संपूर्ण प्राप्ती आणि संपूर्ण तृप्तीची सुंदर अनुभूती करूया। तीन शब्दांनी बनलेल्या या सहा अक्षरी शब्दामध्येच याचा दिव्य अर्थ समावलेला आहे। महा अर्थात महान, शिव म्हणजे कल्याणकारी मंगलकारी शुभमकारी, आणि रात्रीचा अर्थ आहे कलियुगाची अज्ञान रात्र। 12 तासाच्या रात्रीशी याचा काहीच संबंध नाही, परंतु सृष्टीचक्रामध्ये सतयुग सुप्रभात आहे, त्रेतायुग दुपारची वेळ, द्वापरयुग तिन्ही सांजेची वेळ, तर वर्तमान चालू असलेलं कलह क्लेश पापाचार भ्रष्टाचार इत्यादींनी परिपूर्ण असणारं कलियुग म्हणजे सृष्टीवरील घोर अज्ञानाची अंधारी काळीकुट्ट रात्र होय। अशा रात्रीमध्ये अर्थात कलीच्या अंती स्वयं कल्याणकारी परमात्मा शिव या भारताच्या भूतलावर दिव्य जन्म घेऊन प्रजापिता ब्रह्माच्या ललाटामध्ये प्रगट होतात। कशासाठी? परमात्मा बिगडी को बनाने वाला है। या बिघडलेल्या कलियुगाचे महान परिवर्तन करून सृष्टीचक्राच्या नियमाप्रमाणे पुन्हा सतयुगी स्वर्णिम सृष्टीचे सृजन करण्यासाठी, मानवी जीवनातील अज्ञानाचा अंधार मिटवण्यासाठी स्वतः ज्ञानसागर ज्ञान सूर्य परमात्मा आपल्याला भक्तीचं श्रेष्ठ फळ सत्य ज्ञानाचा अद्भुत प्रकाश देतात। गायन आहे ज्ञान सूर्य प्रगटा अज्ञान अंधेर विनाश। जसे सूर्य उगवल्यानंतर अंधारी रात्र संपुष्टात येते, अशाच प्रकारे जेव्हा ज्ञानसूर्य परमात्मा शिवाकडून प्राप्त होणारी तेजस्वी ज्ञान किरण आपल्या मनाच्या आतमध्ये प्रवेश करतात, तेव्हा खरोखर आपल्या आतमधील काम क्रोधादी विकार आणि त्यामुळे होणारी दुःख अशांती टेन्शन डिप्रेशन संबंधामधील कटुता दूरी अशा अनेक प्रकारच्या नकारात्मक प्रवृत्तीच्या
अर्थात अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रीचा समूळ नाश होतो आणि शाश्वत सुख, असीम शांती, बेहद खुशी, अलौकिक आनंद आणि अनंत शक्तींचा प्रकाश पडून आपलं निरस आणि मरगळलेलं जीवन उजळून निघायला लागतं. आणि हो, केवळ आपलंच नाही तर संपूर्ण वसुंधरा देखील चैतन्य देवी देवतांच्या पुनीत स्पर्शाने सुजलाम सुफलाम होते. या शिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त शिव मंदिरात जातात. शिवलिंगाच्या समोर असलेल्या नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाचं अनुपम दर्शन खूप प्रेमाने घेतात. हा नंदी अर्थात प्रजापिता ब्रह्मा होय. नंदी नेहमी आज्ञाकारी असतो. परमात्मा शिवानी नंदी अर्थात ब्रह्माच्या मस्तकामध्ये विश्व परिवर्तनाच्या कार्यासाठी प्रकट होऊन ब्रह्माला जे जे आदेश दिले त्याचं तंतोतंत पालन ब्रह्मानी केलं आणि म्हणूनच नंदी हे ब्रह्माचं प्रतीक बनलं. पिंडीवर तीन पट्टे व एक मधोमध बिंदू असतो. निराकार शिव सृष्टी परिवर्तनासाठी ब्रह्मा विष्णू शंकर या त्रिदेवांना माध्यम बनवतात. ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात. सृष्टीच्या आधी मध्य अंत अर्थात तिन्ही काळांचं दर्शन करवतात. तसेच शिवपिंडीवर त्रिपत्री बेलपत्रच चढवलं जातं. कारण भक्ती करताना प्रभूशी आपण वायदा केलेला आहे आणि आजही करत आहोत की हे भगवन, आप जब इस धरा पर आएंगे तो हम आप पर तन मन धन से संपूर्णतः वारी जाएंगे. माझ्या ईश्वरप्रेमी बंधू आणि भगिनीनो, आपण आपल्या जवळील हे विनाशी तन मन धन तर सोडतच नाही, पण त्याचे प्रतीक म्हणून आपण बेलपत्र वाहायला विसरतही नाही. ट्रस्टी बनून या सर्व वस्तूंना नियमित कार्यासाठी वापरणं म्हणजेच तन मन धनाने त्याच्यावर अर्पण होणं आहे. अशाच प्रकारे अन्य देवतांच्या मूर्तींवर सुगंधित फुले चढवली जातात, ज्याच्यासाठी खास माळी ठेवून बागा बनवल्या जातात. मात्र शिवपिंडीवर धोत्र्याचे विषारी फूल की ज्याची आजपर्यंत कोणी बाग बनवलेली नाही, पण जे रस्त्याच्या कडेला घाणीमध्ये उगवणारं फूल आहे, ज्याला रूप रंग खुशबू काहीच नाही आहे, ते फूल वाहिलं जातं. वास्तवमध्ये मुलं ही देवाघरची फुलं असतात. आपण सर्व परमेश्वराचे मुलं वर्तमान कलियुगी तमोप्रधान दुनियेच्या वातावरणामध्ये काम क्रोधादी विकारांच्या विषाने विषारी बनलेले आहोत. आम्हा मुलरूपी फुलांना परमात्मा शिव सांगत आहेत की माझ्या गोड लाडक्या मुलांनो, तुम्ही तुमच्यातील विकाररूपी विष माझ्यावर अर्पण करा. कारण तुमच्या सर्व दुःखांचं मूळ हे काम क्रोधादी विकारच आहेत. यांना समर्पण कराल तर मी तुम्हाला सतोप्रधान बनवून सुख शांती खुशी आनंद संपत्ती प्रदान करीन. शिवलिंगावर निरंतर पाण्याचा थेंब थेंब पडत असतो. मानवाजवळ निरंतर चालणारी क्रिया म्हणजे मनातील विचार. हा प्रत्येक विचार शिव अर्पणम करण्याचं प्रतीक म्हणजे हा थेंब थेंब पडत असतो. या दिवशी सर्व शिवभक्त उपवास करतात. परंतु फक्त चेंज ऑफ फूड म्हणजे उपवास नव्हे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. मन बुद्धीने शिवाच्या जवळ त्याच्या गोड आठवणीमध्ये राहणं
त्याच्या स्नेहमयी सान्निध्यात राहणं म्हणजेच खरा उपवास होय. मनामध्ये कुणाप्रती ईर्ष्या, निंदा, ग्लानी, द्वेष असा जर भाव असेल तर आपली शक्ती क्षीण होते. जेव्हा आपण या विचारांचा, दूषित भावनांचा उपवास करू तेव्हाच आपल्यामध्ये शक्तींचा संचार होतो आणि आंतरिक शुद्धीकरण व्हायला मदत होते. या दिवशी व्रतही केलं जातं ज्यामुळे आपल्या सूक्ष्म चंचल वृत्तींमध्ये सात्विकता आणि स्थिरता यायला लागते. कंट्रोलिंग पॉवर आणि विल पॉवर ही विकसित होते. शिवाची पूजा करण्यासाठी खरं तर पवित्रतेचं व्रत आवश्यक आहे. मन, वचन, कर्म आणि व्यवहाराच्या शुद्धीनेच परमात्मा शिव प्रसन्न होतात. चला तर आज आपण अशा प्रकारे खऱ्या अर्थाने शिवरात्री साजरी करूया आणि जीवनातील नकारात्मकतेची, विकारांची, दुःख अशांतीची, टेन्शन डिप्रेशनची, अज्ञानाची घोर अंधारी रात्र समाप्त करून ज्ञान, सुख, शांती, खुशी, प्रेम, आनंद इत्यादी दिव्य प्रकाश किरणांनी स्वला चमकवूया आणि या विश्वाला देखील प्रकाशित करूया. ओम शांती.